पहिल्या कव्हरला खेळाडू चेंडूच्या खाली जज आणि पहिल्या चेंडूवर ज्या जा जा गोलंदाजाने पहिल्याच सामन्यामध्ये फायबर कम्प्लीट केला त्याचा कॉन्फिडन्स बघा पहिल्या चेंडूवर पॉवर प्ले मध्ये कृष्णा गवळी आघाडीला आलाय आणि आघाडीला आल्या फलंदाजा पहिल्याच चेंडूवर मात्र लगेच तंबूच्या पाठवून दिलाय पहिल्या चेंडूवर पहिली विकेट पहिले चेंडूर विकेट पण इथे मात्र आपण बघतोय संगत म्हणजेच शांतिरत्न इलेव्हन डोंबिली या संघाच्या मॅनेजरने आम्हाला ऑलरेडी सूचना दिलेली आहे सामना सुरू होण्याच्या अगोदर कारण एक फक्त यामध्ये चेंज केला आहे अख्तर शेख संघामध्ये इन झालं आहे आणि विश्वनाथ जाधव मात्र मत समजायच्या बाहेर आहे आपण बघतोय की म्हणजेच पुढच्या खेळाडूच्या स्वरूपामध्ये आपण बघतोय ही सर्व ही कमिटी आमची तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळते बबन महाराज सोनार पाड्याचे आपण बघतोय की मयुरजी बिसेकर तुम्हाला बॅचलर बघायला मिळत आहेत मग त्यांच्या स्पर्धेचा उल्लेख झाला दोन फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारी दादा पाटील तुम्ही बघताय अनिल पाटील बघतायत रोहितला तुम्ही बघताय स्क्रीनवर आणि खूप जवळून हा सामना येते एन्जॉय करता संघ मालक काश्नाथदादा पाटील बघायचं आहे कुठ दोन पैकी कुठल्या संघाला समर्थन यांचं आहे कारण दोन्ही संघ आपलेच आहेत पहिल्या चेंडवर विकेट काढलेली आहे गोलंदाज इमरोज खान नजबुल येत आहे वन डाऊन बॅट्समन मागच्या सामन्यामध्ये आघाडीला आला होता पहिल्या चेंडर बाद झाला होता नजबुल मंडल इमरुस तयार पुढचा चेंडू घेऊन हा चेंडू तर इन्साईड मागे जातो चेंडू विकेट किपर बीट झालाय सुमित ढेकळेच्या बाजून चेंडू निघून गेला थर्ड मॅन सुद्धा बाजून चेंडू निघून गेला सी बाहेर चार धावा नजमूल मंडल आलेले आहेत आणि कट करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आणि दोन खेळाडूंना भेट करत असताना बॉल पलीकडे गेलाय सुस्वागतम महाराष्ट्र एकमेव आमदार आमच्या सर्वांचा लाडकसं व्यक्तिमत्व सन्मान्य प्रमोद उर्फ राजूदत्ता पाडे यांचे आगमन होत असताना मनपूर्वक हार्दिक अधिक स्वागत त्याचबरोबर आपण बघतोय की सकाळ आपण बघितलं की मात्र संघ यास्पदेमध्ये भरपूर आपल्याला बघायला मिळाले त्याचबरोबर आपण बघतो की खुल्या गटातून एकूण आठ संघ खेळतात त्या स्पर्धेमध्ये आपण बघतो शांतिरत्न इलेव्हन डोंबिली हा संघ म्हणजे त्याच्यामध्ये परफॉर्म करतो आणि जिंकून निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू समोर आदित्य इलेव्हन बॉटमॅन हलक्या जण प्लेस केले पॉईंटला पहिल्या सामन्यामध्ये जेव्हा आपण एका मोठ्या स्पर्धेमध्ये खूप लवकर पहिल्या चेंडूत बाद होतो अशा मुवमेंटला मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये जबाबदारी घेऊन बॅटिंग करावी लागते तेच बघायला मिळते नजबुलच्या बॅटमधून एक चौकार स्टिअर करण्याचा प्रयत्न केला बॅटच्या आतलीकडे घेऊन तो चेंडू समोर आपण बघतोय की सुमितच्या समोर भाऊस झाला तुम्हाला बघायला म्हणजे स्क्रीनवर एकच वादा आमचे राजूदादा सर्वांचं असं लाडकाचं व्यक्तिमत्व एकमेव आमदार ज्या आमदाराची चर्चा मात्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि सर्वात लोकप्रिय आमदार महाराष्ट्र नेनेचे राजू दादा आणि त्याच्यासोबत आपण बघतोय राजन मराठे साहेब सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत असताना सुस्वागतम स्ट्राईक इंडला रजत मुंडे हो अप्रतिम डिलिव्हरी लाईन फ्लिक करायचा प्रयत्न होता टायमिंग होत नाही आहे बॅकअप त्या ठिकाणी विकेट किपरच्या मागे तिथे मात्र एकदा तिथे कम्प्लीट झाली आहे चिकी सिंगल कम्प्लीट आहे चेंडूवर तो रजत नाही आणि धावसंख्येत भर झाली दावसंख्या आपण बघतो राकेश मला सांगतात धावसंख्या सहा आदित्य तेलवण ज्या संघाला नेहमीच प्रत्येक वर्षी काटेगावचे माजी उपसरपंच काश्नादा पाटील पुरस्कृत करतात आणि सांगायचं झालं तर हा जो संघ आदित्य आदित्यवन या नावाने खेळतो राजू दादा यांचे सुपुत्र आहेत आदित्य आदित्य पाटील थोडासा दूर ठेवला दूर ठेवला प्रतिम लेग कटर जबरदस्त चेंडूची फेक आपण बघतोय आणि पहिल्या षटकाच्या अगेरीस काय किफायतीशी गोलंदाजी आपण बघतोय कंजू गोलंदाजी बघतोय रिप्ले तुम्ही बघू शकता काय चेंडू होता प्रतिम लेग कटर खूप चांगला सुद्धा बघायला मिळतोय बॅट्समॅन मधून थोडासा दूर आलाय चेंडू थेट विकेटकीपरच्या हातामध्ये आपण बघतो की सो मी ते चेंडू कव्हर करतोय एका षटकाच्या अगेस धाव संख्या फक्त सहा एक गडी बाहेर पहिलं षटक जर पाहिलं तर या ठिकाणी संपलेला आहे सहा धावा थोडीशी नियंत्रित धावसंख्या एक विकेट देखील माघारी परतलेल्या दोन्ही संघ बलाढ आहेत आदित्य इलेव्हन एन बी अवध हा संघ स्टारकास्ट जर पाहिली तर जबरदस्त स्टारकास्ट पाहायला मिळते महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेरील देखील खेळाडू दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे एका बाजूला शांतिरत्न डोंबिवली आणि दुसऱ्या बाजूला आदित्य इलेव्हन एन बी अवध या दोघांमधील देखील लढत चांगलीच रंगताना पाहायला मिळते योगायोग या मॅचला पाहण्यासाठी राजूदादा स्वतः देखील या ठिकाणी उपस्थित आहेत महाराष्ट्रात सगळ्यात लोकप्रिय आमदार कोण हा प्रश्न कोणालाही विचारला उत्तर एकच राजू दादा राजू दादा आणि राजू दादा तर त्यांचं या ठिकाणी आगमन होत हार्दिक स्वागत असेल बोलिंग मार्कवर सिब्बान शेख मॅन फ्रॉम नाशिक पहिला चेंडू ऑन द टोस स्टिअर केला पॉईंटमध्ये बॅकवर्ड पॉईंटला चेंडू जातोय तेव्हा ते चेंडू कवर होईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली आहे डावकपर्यंत आज आपण बघतोय म्हणजे रजत मुंडेने पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं नेट टू नेट फाईट बघायला मिळाली मी स्क्रीनवर मयूर पिसेकर येणाऱ्या काळामध्ये विशेष तुम्हाला ही स्पर्धा बघायला मिळेल स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक आणि आपल्याच नावाच्या वडिलांच्या नावाने मात्र त्यांच्या एक स्वतंत्र वैयक्तिक एक खूप सुंदर असं लक्ष ग्रीण असं मैदान सुद्धा आहे आणि त्याच पद्धतीने तुम्हाला बघायला मिळेल यावर्षी ती स्पर्धा दोन फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारी त्या दरम्यान नजमूल ऑन स्ट्राईक पाऊस सात एक गडी बाद सिब्बान एक्सपिरियन्स कंटेनर आहे गोलंदाज आहे बोलिंग मार्कवर नजमूल पुढच्या चेंडू पूल करायचा प्रयत्न मध्ये चेंडू मेस्ट टाइम आहे सर्कलच्या आतमध्ये चेंडू पडला मध्ये स्क्वेअरमध्ये तसे काय मध्ये ते चेंडू, चेंडू कव्हर करतील दोन धावा इझिली कम्प्लीट कारण व्हॅकंट एरिया होता खूप मोठा गॅप होता आणि त्या ठिकाणी खेळाडू येईपर्यंत मिड विकेटवरून तोपर्यंत दोन धावा तिथे फुल जाणे पूर्ण केल्यात नजमल नाही नजमलसाठी आपण बघतोय फिल्डिंग डीप स्क्वेअर लेग म्हणजेच लॉंग लेग आहे हे बघता तुम्ही काश्मीर जाता पाटील संघमालक संघ संघाला पुरस्कृत केला आदित्य इलेवन या संघाला त्यांचा चेहरा तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळतोय सा सा होतो विकेट पुन्हा पुढचा प्रयत्न क्षेत्रशक त्या ठिकाणी आहे मेडवानला थोडासा वाडीस सरकतोय झेल टिपतोय अख्तर त्या ठिकाणी जो खेळाडू सगळ्यांच्या आतमध्ये इन झालाय त्याने टिपलाय हा झेल नजमलचा आणि फलंदाज बाद होतोय तो नजमल वाले। या चषकाची अलगच लेवल आहे आणि म्हणूनच संपूर्ण भारताचं लक्ष लागलेलं असतं या स्पर्धेवर प्रत्येकाला खेळायची असते प्रत्येकाला पाहायची असते ही क्रीडा स्पर्धा आणि आज खुलागट या ठिकाणी आपण पाहतोय दुसरी ही विकेट आलेली आहे सिब्बान शेख खास ही क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निमोण या गावातून इकडे दाखल झालेत आणि आजच नाही गेली कित्येक वर्ष पूर्वी नाशिकच्या संघातून देखील त्यांना आपण या ठिकाणी पाहत होतो आणि वयाची चाळीसही ओलांडल्यानंतर देखील संपूर्ण भारतात सिब्बाण यांच्या गोलंदाजी देखील चर्चा आहे आणि इकडे विकेट घेत आहेत परंतु पाहायचंय येणाऱ्या कालावधीमध्ये आदित्य इलेव्हन एनबीआ कमबॅक करावं लागेल कोणी उल्लेख खूप चांगला केला फोर्टी प्लस आहे चाळीस वर्षावरील खेळाडू आहे पण खुल्या गटातला खेळाडू तो कुठेही खेळू शकतो ओपनला कुठेही खेळू शकतो फोर्टी प्लस सुद्धा कुठेही खेळू शकतो पण ग्रामीण क्रिकेटला मर्यादा आहेत सॉफ्टँडने खेळायचा होता ऑन साईड प्लेस केले भूषण गोळे आले नवीन फलंदाज आणि तिथे मात्र एकदा तिथे कंप्लीट केली खातं उघडलं एका दावे नाही आणि धावसंख्येत झाली ती भर धावसंख्या दा म्हणून बघते धाव फल करत दुहेर रेंकामध्ये दहा धावा मी उल्लेख करतो ग्रामीण क्रिकेट ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष तुम्ही होतात स्क्रीनवर तुम्हाला बघायला मिळतात बबन महाराज आहेत मयूर पिसेकरजी त्यानंतर विनोद दादा पाटील तुम्हाला बघायला मिळतात पण ग्रामीण क्रिकेटमध्ये मर्यादा आहेत ग्रामीण क्रिकेट जर तुम्ही खेळताय तुम्हाला रेग्युलर क्रिकेट सोडून जर फोर्टी प्लसमध्ये जायचं असेल तुम्हाला राजीनामा द्यावा लागतो आणि एकदा तुम्ही फोर्टी प्लस क्रिकेटमध्ये जर प्रवेश केला मग तुम्ही मागे येऊ शकत नाही पण ओपन क्रिकेटमध्ये तसं नाही आहे तुम्ही ओपन क्रिकेट कुठेही खेळू शकता ओपन गटामध्ये खेळू शकता रेग्युलरमध्ये खेळू शकता आणि त्यातून फोर्टी प्लस सुद्धा खेळू शकता असा शेख आपण बघते बोलिंग मार्कवर ओ क्रॉस बॅटेड शॉट आहे रडार मध्ये होता आणि डी मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर फेकून दिलाय सौरव गांगुली स्टँडच्या बाजूने षटकार किंचिसी बॅकफूटला आदित्य एनबी अवध येते की काय परंतु त्याच वेळेला रज्जत मुंडेचा हा पुलचा फटका सक्सेसफुल होताना पहिला मिळाला खास परदेश या स्पर्धेसाठी खालापूरच्या चांभारली गावातून हा सितारा इकडे आला आणि आपली छाप सोडतोय खूप चांगला स्ट्रोक आला पुढचा चेंडू सिब्बान पुन्हा शॉर्टअपले ऑन द टोस कट केला लास्ट मुंटला पण बघतो चेंडू मागे जातोय सिब्बांग नाही त्या ठिकाणी बॅकअपला तसा जसा उल्लेख झाला की खूप चांगल्या फॉर्ममध्ये फॉर्ममध्ये फॉर्म मध्ये आहे या खेळाडू सध्या आपण बघितलं की नजीम ट्रॉफी या खेळाडूंना गाजवली शेवटच्या सामन्यामध्ये आपण बघितलं की दोन छेडूत अकल्लाबाईंची गरज दोन षटकार सुद्धा मारले होते याच रजत मुंडेने तर दोन षटकांचा सा खेळ समाप्त होते साडेआठच्या गतीने तावसंख्या सतर्धा धावलकर दोन गडी गमावलेत बॅटिंग करत असताना आपण बघतोय आदित्य तैलवनं एन बी अवध म्हणजेच काय तर काश्नात पाठी यांनी पुरस्कृत केलेला संघ आदित्य तेलवण आपण संघ बघतोय जो बॅटिंग करतोय ग्राउंडवर दोन विकेट त्यांचे परतलेले आहेत आपण बघितलं तर म्हणजेच कृष्णा गवळी शूनर्यार बाद झाला नजमलला सुद्धा आपण बघितलं एक चौकार एक सिंगल एक डबल म्हणजे वैयक्तिक सात धावा सहा चेंडूमध्ये तो सुद्धा बाद झाला म्हणजे त्यातमध्ये आपण बघतोय की भूषण गोळे एकवर खेळतोय तर रजत मुंडे एका षटकाराच्या मध्ये वैयक्तिक नऊवर वर खेळत असताना चार चेंडूमध्ये पहिल्या षटकात थोडासा लगाम होता क्योंकि कारण सहा धावा प्रसाद जी आल्या एक महत्वपूर्ण विकेट आली विकेट तर याही ओवरमध्ये आली परंतु या ओवरमध्ये अकरा धावा आल्या हा पहा ही क्रीडानगरी आपल्याला पाहायला मिळत आहेत महाराष्ट्र नवनय सेनेचे हे ध्वज देखील एकच आहे परंतु नेक आहे अशी चर्चा अख्ख्या महाराष्ट्राची होताना आपल्याला पाहायला मिळते निश्चितच अत्यंत डोला आणि फडकता चेंडू हाईमध्ये आहे मागच्या शिवड्या षटकात पहिले चेंडू विकेट काढली होती सुद्धा आपण बघतो की पहिल्या चेंडूवर इमरोज खानच्या खात्यामध्ये अजून एक विकेट फलंदाज तंबूत परतेल रजत मुंडे सन्मानाने डौलाने फडकत असण आपण बघितलं हे फ्लेक्स आपण बघतो की म्हणजेच फ्लॅग आपले म्हणजेच महाराष्ट्र निर्माण फ्लॅग आणि शिव ते आपल्या ड्रोन ऑपरेटरच्या माध्यमात बघायला मिळत आमचे ड्रोन येते अँडी आणि खूप चांगली क्षणक्षित त्यांच्या माध्यमात आपण बघितलं टिपण्यात आली आहेत ग्राउंडचा व्ह्यू बघायला मिळाला ग्राउंडच्या बाजूने आपण बघितलं की डोंबोली बदलापूर पाईपलाईन जो रोड आहे तो सुद्धा कवर करण्यात आला ही सगळं दृश्य आपल्या ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमात आता सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळत आहेत आणि याच्या ऑपरेटर आपण बघतोय अँडी खूप सुंदर दृश्य आपल्या स्क्रीनवर त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत पाहिजे सगळीच्या सगळी क्रीडानगरी पुन्हा एकदा नव्याने उभं करणं सोपी गोष्ट नाही आहे परंतु या स्पर्धेसाठी अशक्य असं काहीच नाही आणि म्हणूनच संपूर्ण भारताचं लक्ष स्वर्गीय पाटील स्मृतीच्या शकावर असतं आणि आज ही स्पर्धा आपण याची देही याची डोळा पुन्हा पाहतोय आणि सगळे मंत्रमुग्ध झालेत मैदानात येऊन आणि आयोजन पाहून ऑफकोर्स प्रत्येक कॅप्टनने उल्लेख केलाय की कुठलंही आम्हाला इथे मात्र फरक जाणवत नाहीये ॲज इट इज टुर्नामेंट तीन वर्ष फक्त गॅप गेलं आणि साम्राज्य पुन्हा एकदा उभं केलं जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटाई संघ त्याचबरोबर पाटील आपण आभारी ते व्यक्त करूया की पुन्हा एकदा स्वर्गीय रत्रबा आपल्याची क्रिकेट स्पर्धा ही सर्व प्रेक्षकांच्या खाडून भेटीला आणली आहे निश्चित आपण बघतोय ही स्पर्धा मात्र आता उच्च उच्च स्तरावर आपल्याला पाहायला मिळते विसावं पर्व या स्पर्धेचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा इमरोज खान हो अप्रतिम डिलेवरी बॅक टू द बोलर समोर करण्यासाठी भाग पाडलं अपील पंचांकडे होते कॉटसाठी कॉर्टसाठी कॉर्टसाठी अपील आहे हेमंत शेट्टी यांच्यासाठी बघायचं एक्झॅक्टली अपील कुठल्या करण्यासाठी करण्यात आलेला आहे कॅच कॅचसाठीच अपील आहे बरोबर आहे अपील स्ट्रॉंगली झालं आहे बघायचं आहे बॅट्समन ज्याप्रमाणे कॉन्फिडेंटली ग्राउंडर उभं आहे तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला की बॅटचं कनेक्शन झाल्यानंतर तो चेंडू कुठे जमिनीला संपर्क झाला आहे की नाही की, ना की डायरेक्टली विकेट त्यामध्ये गोलंदाजाच्या हातामध्ये गेला आहे आणि कॉटसाठी ते अपील केलं आहे ते सुमित ढेकडे अत्यंत जोरदार उद्या दिवस या स्पर्धेचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे उद्या दिवसात आपल्याला भरपूर सारे सामने बघायलासुद्धा मिळणार आहेत याचा उल्लेख मगाशी झाला होता पहिला सामना तुम्हाला निश्चितच बघायला मिळेल तो म्हणजेच रायगड बदलापूर कल्याण ठाणे या पूलमधला तो म्हणजेच कुटारी वर्सेस माथेपाडा त्यानंतर निवाळी वर्सेस कानपोली असे सामने तुम्हाला बघायला मिळणार आहेत पहिल्या टप्प्यामध्ये त्यानंतर पहिल्या दिवसातले सामने जे राहिले होते ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील उद्या दिवसामध्ये दोन एक्झिबिशन सुद्धा आहेत एक सामना जो कालच्या दिवसात हे पेंडिंग राहिला होता कुलागटातला तो सुद्धा कवर केला जाईल आर्या इलेवन वर्सेस नक्ष इलेवन उद्या दिवस प्रेक्षकांसाठी सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे लकी ड्रॉ बघायला मिळेल उद्या त्या दिवसामध्ये सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन प्रेक्षकांसाठी तीन स्पोर्ट्स बायसिकल एक मोटरसायकल लकी ड्रॉच्या माध्यमातून सकाळी साडेआठ वाजल्यापासून प्रेक्षकांसाठी कुपन्स अवेलेबल असेल याची नोंद घ्यायची आहे दुपारच्या वेळेमध्ये लकी ड्रॉ एकेका वेळेला तुम्हाला ओपन करायचं पहिल्यांदाच बाद असेल अपील स्ट्रॉंग होतं कॉन्फिडंट अपील होतं बघू शकता ऍक्शन रिप्लेमध्ये चेंडू बॅट्समनच्या समोर येत असताना आपल्याला बघायला मिळते विकेटच्या समोर चेंडू आहे खाली पिचिंग झाला बॅटवर आला आणि हा झेलच होता हा झेलच होता आणि ॲक्शन रिप्ले तुम्ही बघू शकता हा झेल बघू शकता क्रॉस अँगल गुड डिसिजन गुड डिसिजन अपील सुद्धा स्ट्रॉंग होतं कॅच वॉट अ कॅच अप्रतिम झेल बॅक टू द बॉलर आणि मध्ये काय झेल डिप्लाय इथे आपण बघतो इम्रॉज खानने अजून एक विकेट इमरोजच्या नावावर नक्कीच इकडे गोलंदाज थोडेसे संभ्रमावस्थेत होते त्यांच्याकडून ते अपील तेवढी पाहायला मिळाली नव्हती परंतु सुमित यांना आत्मविश्वास होता की ही कॅच असू शकते त्यांनी ते अपील केलं पंचांकडे गेले ते आणि तिसऱ्या पंचांच्या पडताळणी ते आढळून आलं की हो ही कॅच आहे आणि अश्रफ एका चांगल्या झिलाच्या स्वरूपात माघारी परताना पाहायला मिळतात आणखीन एक विकेट आली आहे थोडंसं पारी या ठिकाणी संकटात आली आहे परंतु प्रयत्न करावे लागेल बॅटिंग लाईन अप मोठी आहे पहा आकाश चिंदारिया भूषण गोळे एक मुंबईच्या अँटोपिलचे खेळाडू आहेत एक साताऱ्याचे खेळाडू आहेत बॅटिंगसाठी दोघांही खेळाडूंकडे मिडल ऑर्डरला चांगली खेळी करण्याची क्षमता आहे आणि आता तिसरी ओवर सुरू आहे सतरा जावा त्या सगळ्या अँगलमध्ये आपल्याला हे व्ह्यू बघायला मिळाला तो कॅचचा स्ट्रेट अँगल क्रॉस अँगल स्टंप विजन एस एके डॉट इन जी टी सी लाईव्ह लॉट्स ऑफ थँक्स या सगळं बद्दल खूप चांगल्या टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून सुरू आहे जवळजवळ पंचवीस ते सव्वीस सव्वीस ते तीस जणांची टीम आहे आणि मात्र ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने कंबर कसली आहे आतापर्यंत मात्र खूप चांगले व्यूज तुम्हाला या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळतात आमच्या प्रेक्षकांच्या माध्यमातून तर अजून एकदा इथे ॲड करूया दाफल करू आपण बघतोय आकाश चेंद्रा खातं उघडतो एका धावेने हा स्टंप विजन तुम्ही बघू शकता काय रिप्ले होता काय कॅश होता वन हंड्रेडली अंपारकडे फक्त बघत राहिले पण अपील मात्र केलं सुमितने हो अप्रतिम दिम चेंडू आपण बघतोय थोडंसं आतमध्ये येत असताना गुडल्यांचा खूप चांगला वापर चिथून मात्र लेककट करण्याचा प्रयत्न आणि फक्त हलक्या खेळून खेळून काढतायत ज्या गोलंदाजाने मागच्या सामने पहिल्या सामन्यामध्ये पाच विकेट्स घेतल्या फायपर कम्प्लीट केला अशा गोलंदाजासमोर आपण बघतोय की अत्यंत सावध पवित्रा घेतला आहे भूषण आणि त्याचबरोबर आकाश चिंदर याने एक खेळाडू मत, स्लीपमध्ये लावला होता त्याला मात्र थोडंसं बाहेर काढले चिथून शॉर्ट कवरला शॉर्ट कवर पॉइंटला सेट केला अमीर दाफेदार त्या ठिकाणी आहे आणि स्लीपमध्ये आपण एक फॅट बघतोय खूप दूरवरनं आपण बघतोय आप हा पूर्ण हा पूर्ण विहंगम दृश्य या ग्राउंडच्या आजूबाजूची गाभं सुद्धा तुम्हाला बघायला मिळतात हेतूट नाही उंबारली खोणी रिव्हरचा टेम हा चेंडू थोडासा मागे जातोय सुमित डेकळे थोडासा झुकून होता असं वाटलं की ती चेंडू मागे वेगाने येईल की काय पण तसं काही तिथे झालं नाही आणि चांगली फाईट आपण बघतोय मध्ये आतमध्ये आदित्य इलेवन विरुद्ध आपण बघतोय संगत म्हणजेच शांतरत्न इलेवन डोंबिवली यांच्यामध्ये फाईट सुरू आहे आतापर्यंत धाव संख्या एकोणीस धावत चार गडी षड क्रमांक तीन मार्ग अस इम्रोजने पहिल्याच दोन चेंडू दोन विकेट काढले आतापर्यंत सामन्यामध्ये त्याने दे काढले त्या तीन विकेट इमरोजच्या नावावर हो यॉक लाईन अनप्लेबल अपील 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 होत असताना कॉन्फिडन्ससाठी स्ट्रॉंगली बघा प्रेशर किती क्रिएट करतात लेदर बॉलचे अप्रतिम खेळाडू आहेत सुमित ढेकडे त्रिमात्र शंका नाही आणि ज्याप्रमाणे लेदरबॉलमध्ये ज्याप्रमाणे प्रेशर क्रिएट करतात अंपायर्सवर तसं प्रेशर बघायला मिळालं शेट्टीवरती मात्र क्रिएट केलं ते सुमित ढेकडेने कॉड बिहाइंडसाठी बघू शकता ॲक्शन रिप्ले चेंडू कशाप्रकारे आतमध्ये आला हो यॉक लाईन होती यॉक लाईन होती पॅड आणि बॅटच्यामध्ये एक खूप मोठा गॅप होता तिथून चेंडू निघून गेला सुमितच्या आतमध्ये तीन षटकांचा खेळ समाप्त आहे ताऊ संख्या एकोणीस चार गडी बाद आता इकडे एक रणनीती बनवावी लागेल चार विकेट तर माघारी परतलेल्या आहेत आकाश चिंदारिया आणि भूषण गोळे यांना हा डाव सावरवा लागेल अंतिम जे बारा चेंडू आहेत त्याच्यामध्ये काही मोठे स्ट्रोक यावेच लागणार आहेत ही डावसंख्या पहा पन्नास मध्ये पंचेचाळीस मध्ये मॅच चांगल्या झालेल्या आहेत त्यामुळे आपल्याला प्रयत्न करावा लागेल की या पुढील कालावधीमध्ये एक सन्मान आपण इथे करतोय शशांक शिंदे इथे उपस्थित आहेत विंटो सोसायटी कमिटी मेंबर आहेत अनंत मात्र यांच्या शुभस्थे हा सन्मान इथे होईल शशांक शिंदे विंटो सोसायटी कमिटी मेंबर त्यांचा सन्मान इथे होतोय मॅच स्टार्ट करा मॅच थांबवू नका धन्यवाद जाऊया समालोचन कक्षाकडे व्यासपीठावर रेश्मा बोपी यांचं सुद्धा आगमन झालंय त्यांचं सुद्धा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत या क्रीडानगरीमध्ये गंगाधर इंगोले बोलिंग मार्कवर शॉर्ट पिच चेंडू होता थोडासा मागे थांबत ऑन ऑनसाईडला तुला प्लेस केलाय शेतशक दूरवर नाही त्या चेंडूवर तिथे पोहोचले तोपर्यंत दोन धाबा इझिली कम्प्लीट होतात त्या चेंडूवर अख्तर आहे त्या ठिकाणी दोन धावा ॲड झाल्या धावफलकर दोन धावच्या मध्ये धावसंख्येत होते ती भर धावसंख्या एकवीस इथे मात्र फाईटबॅक करावी लागेल चांगलं मात्र इथे रिप्लाय द्यावं लागेल उत्तर द्यावं लागेल पहिल्या तीन षटकांमध्ये अवघ्या एकोणीस धाव्यात चार गडी गमावले होते बॅटिंग करत असताना आदित्य इलेमण या संघाने ओरिदममध्ये प्रॉब्लेम पुन्हा मागे जावं आहे अचानक आपण बघतोय की डोळ्यामध्ये काहीतरी गेलं तिथे कचरा उडाला त्या ठिकाणी पुन्हा आपण बघतोय की गोलंदाज बोलिंग मार्ग जात असताना गंगाधर रिंगोले स्वर्गीय रतनबुवा पाडी स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा अठ्ठेचाळीस ग्रामीण चोवीस शहरी बारा कल्याण बदलापूर ठाणे रायगड बारा चाळीस फोर्टी प्लस असे एकूण शहाण्णव संघ आणि त्याचबरोबर आपण बघतोय की दोन एक्झिबिशन तब्बल शंभर संघ या स्पर्धेमध्ये खेळत असताना तेराशे खेळाडू या स्पर्धेमध्ये आपलं नशीब आजमावत आहेत पुढचा चेंडू चांगला फटका आहे जबरदस्त सॉफ्ट ड्राईव्ह आणि थेट लाँग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर षटकार होऊ शकता अगदी खोलवर डप्प्याचा बॉल होता आणि त्याला हेलिकॉप्टर सदृश्य फटका म्हणावा लागेल साताऱ्याच्या भूषण गोळे यांचा आणि जबरदस्त या परिस्थितीचे आदर्शवत खेळाडू आहेत स्लॉग मध्ये खूप चांगली कामगिरी करतात आणि विशेष म्हणजे लेदर बॉल क्रिकेट देखील अगदी महाराष्ट्राच्या संघात देखील त्यांची निवड झालेली आहे असे खेळाडू आहेत आता मात्र छाप सोडायला सुरुवात केली आहे भूषण गोळे यांनी ऑफकोर्स शेवटच्या टप्प्यात मात्र अशी फटकेबाजी असायला हवी कंगन रिंगुलो हा चेंडू अप्पर कट डी पॉईंट एक्झिक्यूट केलाय शेतशे त्या ठिकाणी पोहोचेल का बघूया तिथे चेंडू कव्हर करेपर्यंत चेंडू निघून गेलाय सी मार्शच्या बाहेर पंचांचा या चेंडूवर चौकार गोळे खूप चांगलं फुटवर्क पाहायला मिळालं टायमिंग पाहायला मिळालं अगदी साताऱ्याच्या कंधी पेड्या इतकाच गोड फटका खेळला इकडे भूषण गोळे यांनी अक्षरशः कापलं त्या चेंडूला स्लाइस केलं आणि चौकार बघायला मिळाला गंगारच्या विरुद्ध फुलटॉस आहे फ्लिकचा फटका एक्झिक्यूट केला मिडविकेटला शेतोय तिथे चेंडू कव्हर करतो दोन पर्यंत सुरू आहे स्ट्राईक मला हवी आहे त्यासाठी वाटणार आपण बघतोय इथे सुरू आहे स्ट्राईकिंग एंडला अत्यंत वेगाने दोन धाव ते कंप्लीट केले आहेत त्या चेंडूवर फलंदाज भूषण गोळेने धावसंख्येत भर होते धावसंख्या बघतोय धाव फलकर जंकी झाली आहे ते एकोण तेहतीस धावा धावा फलकर या षटकाने धावा येत आहेत पण आपण बघितलं की तीन षटक धावसंख्या एकोणीस होती चार गडी गमावली होती या षटकांत आपण बघतो की आतापर्यंत एक षटकार एक चौकार दोन डबल म्हणजे काय ते धावा आले त्या धाव फलकावर म्हणजे या षटकामध्ये त्या चौदा गंगाधर इंगोले पुन्हा बॉलिंग मार्कवर ओव्हर दिकेट स्लोर चेंडू कधी परिवर्तन केलं आहे क्षेत्रषक नाहीये त्या ठिकाणी कोणीच वॅकेंट एरिया आहे आणि प्रदीप पाटील चेंडू कवर केला तोपर्यंत दोन धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि दोन धावा कम्प्लीट सुद्धा पहिल्याच सामन्यात जबरदस्त परफॉर्मन्स बघायला मिळाला होता स्क्रीनवर तुम्ही बघतायत ज्यांच्या नावाने क्रिकेट स्पर्धा कित्येक वर्ष जवळजवळ विसाव वर्ष तुम्हाला बघायला मिळते स्पर्धेच रतनबुआ पाटील यांचा प्रतिमा तुम्हाला बघायला मिळते चेंडू हॉईमध्ये मिस टाइम फटका पुन्हा एकदा त्याच ठिकाणी चेंडू लँड होतोय पहिल्या सामन्यामध्ये सुमित डिकळेच्या टीमने म्हणजे शांतीरत्न इलेव्हन डोंबिवली संघाने शहाऐंशी दाबा कुठल्या होत्या दा। मग त्यांच्यासमोर लक्ष ठेवायचं निश्चितच चांगली बॅटिंग करावी लागेल चांगली धावसंख्या रचावी लागेल इकडून आपण बघतोय धावसंख्या धावफलकात सदतीस चार गडी गमावलेत धावफलकावर आपण बघतोय आणि अजूनही एका षटकाचा खेळ शिल्लक आहे या षटकात भूषण गोळे खूप चांगली बॅटिंग करताना पाहिला मिळाले आठ चेंडू खेळले त्यांनी वीस धावा केल्या हे षटक महागडं ठरलं अठरा धावा तब्बल आलेले आहेत आणि आता सदतीस म्हणजे जरी पहिल्या मॅचमध्ये खूप धावा केल्या असेल मी म्हणेल इकडे की जरी एक दहा पंधरा धावा आल्या की एक पन्नास पंचावन्न च आव्हान देखील चांगलं ठरू शकतं असं काही नाही की ऐंशी पंच्याऐंशीच करायला पाहिजे याही मॅच मध्ये परंतु ते प्रयत्न आता शेवटच्या ओरमध्ये करावे लागतील आकाश देखील त्याचसाठी जाणले जातात आणि भूषण देखील त्याचसाठी जाणले जातात हिट अँड विनसाठी पारदोषिक या कटआउट साठी आहे का पाटील यांच्या माध्यमातून बघू शकता जे पहिलं तुम्हाला कटआउट बघायला मिळते माझे आमदार रमेशद्धा पाटील यांचं आहे त्यानंतर मधलं कटआउट जे आहे ते बाबांचं म्हणजे स्वर्गीय रतनबुबा पाटील यांचा आहे या कटआउटला जर मधल्या कटला जर हिट झालं तर तीन हजारचं कॅश प्राईज आहे बाकीचे दोन्ही कटआउट माझे आमदार सन्मान्य रमेशद्धा पाटील आणि राजोद्धा पाटील यांच्या कटआउटसाठी प्रत्येकी दोन हजार रुपये त्यानंतर आपण हे कटआउट बघतो विजयदादा पाटील यांचं त्यानंतर विनोद वाडींचा यांचं कटआउट आहे या दोन्ही कटआउटसाठी प्रत्येकी दोन हजार रुपयाचा आहे हिट अँड विनसाठी आणि मधलं जे कटआउट आहे ते सन्मान्य दिवंगत कामगारे स्वर्गीय रतनबा पाटील यांचा आहे यांच्या कटआउटसाठी तीन हजाराचा कॅश प्राईज प्रत्येक वर्षी आपल्या पार्शिका बघायला मिळतं माझी उपसर्प उपसरपंच उपसर्पंच काटेगावचे काशनाथ पाटील यांच्या माध्यमातून मग आपण बघितलं की कुल्याण डोंगली रिअल्टर असोसिएशनचे मात्र सर्व सभासद उपस्थित होते पहिल्या चेंडूवर स्वागत अत्यंत भव्य केलं आहे अजिंक्य राणे स्टँडच्या दिशेने चेंडू जातोय पंचांचा शिराया चेंडूवर षटकार मुंबईच्या एंटॉफिल परिसरातील हे खेळाडू या परिस्थितीचे आदर्शवध खेळाडू आहेत नाव आकाश चिंदारिया लिडिंग एज आहे पुढच्या चेंडूवर उत्तर देण्याचा प्रयत्न सुरू आहे झेल उडाला झेल पकडला सुद्धा सेकंड अटेम्प्ट शेख चेंडूच्या खाली होता आणि आकाशला उत्तर आपण बघतोय सलीम पुढच्या चेंडूवर विकेट काढतोय कॅप्टन आकाश चिंदारियाची आपण बघतो मैदानावर अजून एक विकेट बघायला मिळते मगाशी मी उल्लेख केला की बोली के डीआरे म्हणजेच कल्याण रियलटर रिअल्टर असोसिएशनच्या माध्यमातून भरपूर सारे त्यांचे सभासद उपस्थित होते व्यासपीठावर डोंबोली वेस्टमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात हे सर्व खेळाडू क्रिकेट खेळत असतात इव्हन त्यांची सुद्धा बघायला मिळते के आर प्रीमियर लीगसुद्धा तुम्हाला बघायला मिळते इनारा काळामध्ये निश्चित खूप चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल भरपूर सारे प्रेक्षक आपण बघते रुपेश मात्रे पपे ठाकूर जगदीश कदम विकास गुजर बाळा चव्हाण आणि प्रसाद सुरू यांचा सुद्धा मी स्वागत करेन जेव्हा मात्र खास करून खुल्या गटातल्या खेळाडूंना बघण्यासाठी किंवा त्यांचा परफॉर्मन्स बघण्यासाठी इथे आले त्यांचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे त्रेचाळीस धावा धाव फलकावर आहे आणखीन एक विकेट या ठिकाणी आली आहे नवीन बॅटर जर पाहिलं तर शाबाज जे मात्र उत्तर प्रदेशचे खेळाडू आहेत बॅटिंगसाठी परंतु बॉलर सुद्धा कर्नाटकातील विजापूर वरून या ठिकाणी दाखल झालेला विविध राज्यातील खेळाडू ही स्पर्धा खेळतायत फोर्टी थ्री लॉस ऑफ फाईव्ह वेगवान चेंडूचा ऑन साईडला चेंडूला प्लेस केला मध्ये आहे चेंडू कव्हर दोन दोनदाचा प्रयत्न सुरू आहे पण नकार दिलाय एकच जर समाधान भूषण गोळे शेवटच्या टप्प्यापर्यंत एक झुंज देतो आहे आकाश चिंदारी मग आज आपण उल्लेख केला एंटॉ आणि जेव्हा सुरुवात केली करिअरची बॉन्ड टू विन या संघाच्या माध्यमात आपल्याला बघायला मिळाला बॉन्ड टू फाईट बॉन्ड टू फाईट असं मी म्हणेन फक्त लढण्यासाठी आम्ही जे जन्मलो आहोत हो वेगवान चेंडू पण डिशेवर नियंत्रण नाही आहे लिपस्टिकच्या बाहेर आहे चेंडू स्वाईप करायचा प्रयत्न होता टायमिंग झाला नाहीये भूषण गोळे आपण बघतोय स्ट्रायकिंग एंडला उभा आहे स्क्रीनवर स्क्रीनवर मी उल्लेख केला मॅडम तुम्हाला बघायला मिळतात मनपूर स्वागत आहे स्पर्धेमध्ये वाईटच्या स्वरूपात धावसंख्या ऍड होते धावफलकर आपण बघतो ती पंचेचाळीस खूप सुंदर खूप सुंदर दृश्य थँक्यू अँडी ड्रोन पायलट स्लोर वन चेंडू किती परिवर्तन हेलिकॉप्टर आहे लँड ला, झालाय कुठे तर बरोबर स्वर्गीय रतनबुआ वाटील क्रीडा वा� नगरीच्या समोर षटकार डोळ्यांचं पारणं फेडणारा हा हेलिकॉप्टरचा फटका पाहिला मिळाला भूषण गोळे सगळ्यांचीच मन जिंकून घेतात त्यांनी पुन्हा एकदा पहा आवडला तर जबरदस्त या ठिकाणी मिळाला भूषण गोळे ऑन फायर निकल साऊंड क्रिकेटर काय झुंज दिली आहे एकाकी झुंज दिली आहे ती म्हणजे भूषण गोळेने या सामन्यामध्ये सव्वीस वर तो खेळतोय फिंगर रोल केले चेंडूच्या भोवती गोलंदाज स्वतः जाईल जा चेंडूच्या खाली सलीम आणि षटकार मारल्यानंतर पुढे चेंडूवर उत्तर देत असताना फलंदाज बाद केलाय तर त्याच्या गोलंदाजीवर तो, तो म्हणजेच सलीमने तंबूत परतेल भूषण गोळे स्वर्गीय रतनबुआ रतनबुवा पाटील स्मृतीच्या क्रिकेट स्पर्धेसाठी ज्याप्रमाणे आपण बघतोय की स्वर्गीय रघुनाथ काळन क्रीडांगण उपलब्ध झालंय आणि ते तयार करण्याची जबाबदारी ज्याप्रमाणे पार पाडली आहे त्यामध्ये माजी सरपंच हेदूटने मनसे शरद संघटक तगदीर काळन दिगंबर काळन इंद्रजित काळन अंकलेश काळण काळूराम काळन देवा भंडारी दुर्वेश काळन बंटी काळन ओंकार पावशे मंथन काळन शिवाजी काळन आणि नांदिवलीचे चेतन मात्रे सर्वांचे आभार इथे आभार व्यक्त करू उल्लेख जो होतोय सातत्याने चाळीस दिवस फक्त भेटले होते हे मैदान डेव्हलप करण्यासाठी आणि ज्याप्रमाणे मैदानाचा आपण बघतो पालट उल्लेख ह्या सुद्धा यासुद्धा गोष्टी झाला की मात्र काही दिवसांपूर्वी जर तुम्ही इथून तुम गेला असाल या पाईपलाईनने जर गेला असाल बदलापूरला किंवा ठाणे साईडला तर ह्या ग्राउंडवर बघितलं तर असं तुम्हाला वाटलं सुद्धा नसेल की ह्या ग्राउंडवर सर्गी बुवा पाटील श्रुतीचे क्रिकेट स्पर्धा होऊ शकते अत्यंत डोलाने आणि फडकत असताना आपण बघतोय हे मनसेचे ध्वज खेळायचे फक्त खेळायचे फक्त जिंकण्यासाठीच बॅटिंगसाठी डावकरा फलंदाज आपण बघतोय स्ट्रायकिंग इडला इरफान मलिक इथे मात्र बघतोय वेगवान चेंडू तर रनआउटची संधी फलंदाज बाद होणार अजून एक विकेट विकेट आणि टॉसला सुद्धा तेवढंच महत्व आहे पण इथे मात्र विकेट मिळते ती धावचीच्या स्वरूपामध्ये अजून एक फलंदाज बाद होतोय धाव संख्या आपण बघतोय ती एकावन्न भूषण गोळेच्या बॅटिंगमुळे आपण बघतो ही चांगली धावसंख्या बघायला मिळते धाव भूषण गोळे तंबूत परतला अप्रतिम खेळी केली सव्वीस धाव्यांचं अप्रतिम योगदान दिलं आणि आता मात्र बघूया सत्रामध्ये बावन असणार संख्यांचं बावन्न धावांचं लक्ष आहे आणि आता आपण पहिला सन्मान इथे करणार आहोत मयूर पिसेकर यांचा प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत बदलापूरच्या आणि त्यांचा सन्मान आदरणीय विनोजी रतन पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये इथे पार पाडला जातोय स्वतःच्या मालकीचं एक क्रीडा संकुलच त्यांनी बनवलेलं आहे बदलापूर नगरीमध्ये स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर क्रीडा संकुलाने त्याच क्रीडा संकुलामध्ये त्यांच्याच वडिलांच्या स्मरणार्थ दोन फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारीपर्यंत सर्वात मोठी स्पर्धा त्यांची रंगते असे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक मयूर पिसेकर यांचा सन्मान इथे या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय विनोदरतन पाटील साहेब अध्यक्ष कल्याण डोंबिवली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटना यांच्या वतीने हा विशेष सन्मान इथे केला जातोय यानंतर श्री गणेश बाळकृष्ण पाटील संस्थापक अध्यक्ष गाव परिवर्तन संघर्ष समिती यांचा सन्मान इथे केला जाईल मी विनंती करेन रतन पाटील साहेब आपल्या शुभ आपण पंचमहाभूत ही एक चळवळ आहे आणि त्या चळवळीमध्ये हिरिरीने भाग घेणारे हे सर्वच कार्यकर्ते त्याच्यामध्ये गणेश बाळकृष्ण पाटील संस्थापक अध्यक्ष गाव परिवर्तन संघर्ष समिती नवी मुंबईच्या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचंच नाव लागावं याच्यासाठी देखील संघर्ष चळवळ उभी झाली होती त्याच्यामध्ये देखील हिरिरीने भाग गणेश बाळकृष्ण पाटील यांचा राहिला आपल्या कोळी समाजातील अनेक प्रश्न सोडवण्याचं प्रामाणिक काम ही संघटना पंचमहाभूत सातत्याने करत असतात था। त्यांचा सन्मान इथे होतो आहे मर्चंट नेव्हीमध्ये ऑफिसर देखील आहेत गणेश बाळकृष्ण पाटील आपल्या कोळी समाजातील हे नाव चर्चेतलं नाव आणि त्यांचा सन्मान इथे झाला आहे यानंतर सुशांत श्रीकांत पाटील अध्यक्ष भूमिपुत्र फाउंडेशन एक मोठी संघटना भूमिपुत्र फाउंडेशन भूमिपुत्रांच्या अनेक प्रश्न सोडवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून नेहमीच होत आलेलं आहे सुशांत श्रीकांत पाटील भूमिपुत्र फाउंडेशनच्या अध्यक्ष आहेत त्या संघटनेचं नेतृत्व ते करत आहेत आणि आज त्यांचा सन्मान इथे होतो आहे यानंतर पंचमहाभूत चळवळीतील आणखीन एक मोठं नाव ॲडव्होकेट सुशांत बळवंत पाटील अधिवक्ता आहेत उच्च न्यायालयाचे त्यांचा सन्मान इथे होतो आहे विधीची सर्व कामं त्यांच्या माध्यमातून होत आहेत आणि आज त्यांचा सन्मान करत असताना आम्हाला या स्वर्गीय रतनबा पाटील क्रीडा नगरीमध्ये अत्यानंद होतोय ॲडव्होकेट सुशांत बळवंत पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत सुखस्वागतम यानंतर युवा आगरी साहित्यिक सर्वेश रवींद्र तरे यांचा सन्मान इथे केला जाईल प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक देखील आहेत आणि चांगले कॉलम देखील ते लिहित असतात लोकमत पेपर असेल नवाकाळ पेपर असेल सकाळ पेपर असेल या सर्व वृत्तपत्रांसाठी त्यांची खूप महत्वाची आणि मोलाची भूमिका असते त्यांचा सन्मान इथे केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावर <laughs> यानंतर प्राजक्ताई देशपांडे उपशहर अध्यक्ष आहेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या हो ता हो ता ता तर ताई देशपांडे यांचा सन्मान इथे होईल उपशहर अध्यक्ष आहेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या त्यांचा सन्मान विनोजी रतन पाटील साहेब यांच्या शोभे इथे होतोय ताई आपलंही सहर्ष स्वागत जय महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या त्या उपाध्यक्ष आहेत उपशहर यानंतर ॲडव्होकेट रेश्माताई गुरुनाथ भोपी मुंबई हायकोर्ट यांचा सन्मान इथे केला जाईल आणि त्यांचाही सन्मान आदरणीय विनोज रत्न पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये इथे पार पाडला जातोय ॲडव्होकेट रेश्मा गुरुनाथ भोपी ताई आपलं सहर्ष स्वागत मुंबई हायकोर्टच्या त्या ॲडव्होकेट आहेत जाऊया आता आमच्या पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडे तिथे आहेत प्रसाद परब आणि त्यांच्याच बरोबरीने चंदुशे ठेसर धन्यवाद स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं संपूर्ण भारतातील नामोंत क्रीडा स्पर्धा आणि या क्रीडा स्पर्धेचा आज महत्वाचा दिवस स्वर्गीय रतनबा चषक आपण पाहतोय दोन बलाढ्य संघांमधील मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते एका बाजूला शांतिरत्न इलेव्हन डोंबिवली आणि दुसऱ्या बाजूला आदित्य इलेव्हन एन बी अवध यांच्यातील ही मॅच पहिला बॉल पहिल्याच बॉलवर आक्रमण केलंय बाहुबली सुमित ढेकळे यांनी आणि पहिलाच बॉल पाठवलाय सीमार रेषा पार चौकार द स्ट्रोक आपण बघतोय की शॉर्ट मारल्यात हातात बॅट सुटली बालबाल बाल बैसावला एसटी मागे आकाश पण पन फटका आपण जर बघितला तर सीमाराच्या बाहेर निघून गेला चौकर सुमित ढेकळे बाहुबली या नावाने देखील ओळखले जातात नाला सुपरस्टार या वेला फटका फसलाय अंधेरीचे जादूगर आहेत मुंबईचे आणिकेत सानप त्यांनी फिरकीच्या जाळ्यात अडकवला हा मोठा मासा सुमित ढेकळे बाद होत आहेत क्रिकेट साहेब राजू दादा महाराष्ट्र राज्य विधानसभेतील सर्वात लोकप्रिय आमदार म्हणून देखील राजू दादांची ओळख आहे आणि कोरोनाचा कालखंड आठवा मात्र ज्याला म्हणजे कुठे हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नसतील कोण संकटात आहे काही इंजेक्शन पाहिजेत त्यासाठी मात्र सर्वांचे धाव राजू दादांकडे विनोद दादांकडे या सगळ्यांकडे पाहायला मिळाली आणि त्याची पूर्तता देखील होताना पाहायला मिळाली होती आणि आज ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा त्यांच्याच माध्यमातून आपल्या भेटीला त्यांना पाहायला मिळत आहे आपण बघतोय सोबत त्यांच्यासोबत सुद्धा आहेत आणि कल्याण ग्रामीण विकास कामांचा पाठपुरावा सातत्यामध्ये करत असताना मात्र आपल्या विभागात कशा प्रकारे विकास होईल यासाठी नेहमीच अग्रगणी अग्रस्थानी राहिलेले असं व्यक्तिमत्व राजू दादा पाटील okay, राजसाहिबन चा, राजसाहिबन चा, राजसाहिबन चा, या राजसाहेबांच्या राजसाहेबांना अभिप्रेत असणारा महाराष्ट्र आणि त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन आज खूप चांगलं काम या परिसरामध्ये होतं आणि अख्खा महाराष्ट्र हे वा करतोय या कामाचा कारण तसा कामाचा सपाटा देखील दादांनी लावला त्याचबरोबर आपण बघतोय की व्यासपीठ मुख्य व्यासपीठ आपल्याला बघायला मिळतात आपल्या वीआयपी टाईस डॉक्टर एम एम्स हॉस्पिटलचे डॉक्टर शिरोडकर यांचं सुद्धा आगमन सुद्धा त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे सुरुवात चौकाराने झाली होती आणि त्यानंतर विकेट आली आहे बॅटिंगसाठी गुजरातच्या सुरतचे प्रदीप पाटील येताना पाहायला मिळत आहेत आणि गोलंदाजीसाठी अंधेरी डीएन नगरचे अनिकेत सानप अनिकेतचा हा बॉल टपा पडल्यानंतर फिरला एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मात्र इकडे होतोय परंतु यशस्वी नाही होत आहेत अनिकेत सानप फिरकीसाठी ओळखले जातात परंतु प्रदीप पाटील हे नाव सुद्धा सध्या चर्चेत आहे मूळचे महाराष्ट्रातीलच आहेत जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील लोणी हे त्यांचं मूळ गाव परंतु सध्या त्यांची कुटुंब काही पिढ्या मात्र सुरतमध्ये गुजरातमध्ये स्थायिक आहेत आणि तेच प्रदीप पाटील यांना आपण पाहतोय परंतु समोर ज्याची फिरकी चर्चेत असते भारतभर आणि के सानप हो बॉल फिरला बॉल वळला काही कळायला मार्ग नव्हता परंतु बॉल पाठीमागे जाईल आणि या ठिकाणी बाईकच्या स्वरूपातील चांगल्या बॉलवर सुद्धा एक धाव येताना पाहिलं मिळेल मॅच चांगली होणार आहे दोघांनाही हार मंजूर नाहीये दोघेही बलाढ्य होऊनच इकडे आलेले आहेत त्यामुळे या मॅच चर्चा होणार आहे अनिकेत सानपची फिरकी गर घर 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 बॉल फिरवण्याची क्षमता आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर हे दोन्ही फलंदाज चर्चेत आहे आणि आता बॅटिंगला स्ट्राईकवर येत आहेत ज्या फलंदाजाने मागील दोन वर्ष संपूर्ण भारतातील टेनिस बॉल क्रिकेट ढवळून काढलं शिवडी मुंबईचा युवा सितारा फरदिन काझी यांना आपण स्ट्राईकवर पाहतोय या युवा खेळाडूने मात्र मोठमोठ्या स्पर्धा जिंकायचा सपाडाच लावला परंतु आज या ठिकाणी काय होतंय ते आपल्याला पाहायचं आहे कारण मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा या स्पर्धेचं दडपण थोडंसं वेगळं आहे परंतु आज इकडे प्रत्येकाला बेस्ट द्यावा लागेल एक चांगला एक टॉप बॉलर बॉलिंगसाठी आहे परंतु सध्याच्या घटला टॉप बॅटर तो मात्र आता स्ट्राईकवर पाहिला दोन मुंबईकर एकमेकांच्या विरोधात आहेत या पहिला बॅकपुटला जाऊन कवरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न होता एक धाव म्हणजे ती संधी नाही मिळाली ती मुभा नाही दिली या ठिकाणी एक धाव मात्र इकडे येताना पाहिला मिळते बावन्नचा पाठलाग करायचा आहे आणि बावन्न धावांचा पाठलाग करायचा असताना मात्र या ठिकाणी आपण पाहतोय धाव संख्या सहावर आहे मान्यपरांचं मोठ्या संख्येने या ठिकाणी आगमन देखील होताना पाहिलं मिळतं या स्पर्धेमध्ये तब्येत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने अनिकेत सानब ओ या वेळेला वेगळा स्टोर खेळण्याचा प्रयत्न होता रिवर्स परंतु अनिकेतने काय ओव्हर टाकलीये या ओव्हरमध्ये फक्त सहा खर्ची केल्यात म्हणजे मॅच ऑन आहे कारण बघतोय आपण ही सर्व मंडळी तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळत आहेत त्यांच्या शुभस्ते राजूदान सन्मानिते होत असताना आणि मग याप्रमाणे मी उल्लेख केला की कल्याण ग्रामीण विकासाचा आराखडा जो होता ते म्हणजे पाठलाग करत असताना पाठपुरावा करत असताना याच दरम्यान रबिजी रतन पाटील साहेब म्हणजेच माजी आमदार दादा यांचं इथे आगमन झालेलं आहे सुस्वागतम 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 सहर्ष स्वागत या क्रीडानगरीमध्ये आपण पाहतोय प्रमोदजी रतन पाटील साहेब राजू दादा उपस्थित आहेत त्यांचा देखील भरपूर सन्मान सध्या होतोय व्ही आय पी कक्षामध्ये आणि नुकतंच आगमन झालेलं आहे माजी आमदार रमेशजी रतन पाटील साहेब तिथे उपस्थित आहेत आपल्या कल्याण डोंबिवली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील साहेब आणि आता जाऊया पुन्हा एकदा आमच्या समालोचन कक्षाकडे या मॅचसाठी भव्य दिव्य स्पर्धा संपूर्ण भारताला वेळ लावलंय या स्पर्धेने स्वर्गीय जिंकणार आहे एक टीम पराभूत होणार आहे परंतु लढत चांगली होती दोन्ही संघांना विनंती असेल थोडीशी आपल्याला हे बघू शकता हे संस्कार आहेत पाटील कुटुंबियाचे रतनबुआचे हे संस्कार आहेत तुम्ही बघताय दादा प्रथम आल्या आल्या आपल्या पिताश्रींच्या प्रतिमेला इथे मात्र नतमस्तक होण्यासाठी पुढे सरसावले हे तुम्हाला स्क्रीनवर चित्र बघायला मिळते या बेला मात्र एक चांगला स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहिला मिळतोय आणि एक दर्जेदार स्ट्रोक येताना पाहिला मिळाला सीमारेशच्या पलीकडे ही पिढी बघायला मिळते आपण ज्या ठिकाणी बघतोय की नतमस्तक होत असताना रतन प्रतिमे प्रतिमेसमोर बाबांच्या समोर त्या ठिकाणी आपण बघतोय की त्यांचे सुपुत्र सर्वात मोठे आपण बघतोय रमेश रमेशदादांना आणि त्यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र आपण बघतोय विकी रमेश पाटील यांनासुद्धा बाबांच्या फोटोसमोर नतमस्तक होत असताना आल्या आल्याच मात्र हे संस्कार बघायला मिळतात ते पाटील कुटुंबियांचे आलेल्याच आले 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 मैदानावर च्या आतमध्ये पाऊल ठेवलं प्रथम दर्शन त्यांचं घेतलं आता पुन्हा दा इवन व्यासपीठ स्थानापन्न होतील आणि एक अजून बंधू आपण बघतोय वरती त्यांचा विचार विनिमय सुरू आहे या सर्व मंडळींसोबत यावेळेला एक वेगळ्याच फटका खेळणे पहा अगदी सफल झाले सुरुवातीला एक वेगळा फटका खेळायचा होता पाहिलं बॉल अगदी खोलवर आहे एका वेगळ्याच धाटणीचा फटका पाहिला मिळाला आणि अलीकडे जे नवोदित आहेत यंगस्टर्स मॅच पाहिला आलेत अशा प्रकारचे फटके कॉपी करतात किंवा सातत्याने अशा या प्रकारच्या व्हिडिओ देखील पाहिल्या जातात आणि स्कोअर जर पाहिला तर एकने पुढे जाईल मॅच चांगली होणार आहे दोन बलाढ्य संघांमधील लढत एका बाजूला जर पाहिलं तर कशना दादांनी पुरस्कार केलेला मात्र आदित्य एन बी अवत आपल्याला पाहिला मिळतोय दुसरा बदला शांतिरत्न डोंबिवली आपल्याला मिळतोय दोन्ही संघांची बातच न्यारी आहे दोन्ही संघांमध्ये भारतातील नामवंत खेळाडूंचा समावेश आहे त्यामुळे मॅच रंगेल या दोन टीम मध्ये यावेळेला बिग हिट गुजरात सुरतचा सुपरस्टार प्रदीप पाटील यांच्या बॅटमधून सहा षटकार प्रदीप पाटीलने मारला फटका संदीप पाटील स्टँडवर करा क्या बात जबरदस्त इरफान मलिक पुन्हा एकदा झारखंडचे गोलंदाज आहेत गुजरातचे बॅटर आहेत यावेळेला रिवर्स खेळायचा प्रयत्न परंतु इकडे इरफानचं कमबॅक पाहिला मिळालं रिवर्स खेळणे जरूर परंतु बॉल यासाठी रक्षकांच्या दिशेने केला मात केली या बॉलवर बावन्नचा पाठलाग म्हणजे षटक जर पाहिलं तर सरासरी या ठिकाणी दहाच्या वर पाहिजे आणि इकडे त्यासाठीचा प्रयत्न तन पाटील साहेबांचं माझे आमदार महाराष्ट्र राज्य विधानसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतूनच मात्र महाराष्ट्र राज्याची विधानसभा गाठली आणि आज त्यांचे बंधू म्हणजे जी प्रमोदजी रत्न पाटील साहेब राजू दादा खूप चांगले काम तेही करत आहेत यावेळेला समोर खेळला हा बॉल फटका आहे परंतु तिकडे भूषण गोळे आहेत जशास तसं प्रत्युत्तर आली विकेट मॅच मात्र अगदी चांगलीच होते मलिकने केला पलटवार त्याच्या विरोधात आपण बघितले की एक चौकार एक सिंगल एक षटकार अकरा धावा खर्च केल्यानंतर उत्तर तर द्यायचंच होतं निश्चित उत्तर दिलं आहे एक मोठी विकेट काढली आहे प्रदीप पाटीलची प्रदीप पाटील बाद झाला सहा चेंडू सहा दहा त्यांनी मात्र केला एक षटकारच फक्त त्याच्यामध्ये त्या बॅटमध्ये बघायला मिळाला बाकी सर्व चेंडू तो निर्धाव खेळला अशा प्रकारे बघतोय की दुसरी विकेट गमावली आहे बॅटिंग बॅटिंगरत्ना शांतीरत्न इलेव्हन डोंबिवली या संघाने हा आमचा खूप मोठा एक भव्य नेपथ्य भव्य व्यासपीठ तुम्हाला बघायला मिळतं आहे ज्या ठिकाणी आमचे सर्व मान्यवर व्ही आय पी गेट सेलिब्रिटीसुद्धा मला बघायला मिळत आहेत निश्चित आवर्जून त्यांचा मी उल्लेख करेन थोड्याच वेळामध्ये स्ट्रगलर सालाची पूर्ण टीम इथे येणार आहे त्यामध्ये संतोष जुवे कुशल बद्रिके ऍक्टर आणि डिरेक्टर विजू माने सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल त्यांच्यासोबत महेश पटेल सर सुद्धा उपस्थित राहतील डबल आणि फडकत आहेत बघा किती डबल फडकत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हे ध्वज तुम्हाला बघायला मिळत आणि ही आठवण आहे किंवा एक निशाणी आहे की या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण बघतोय एवढ्याच मोठ्या स्तरावर ही स्पर्धा जात असताना वरच वर वरच वर वरच वर पुन्हा एकदा इरफान प्रथमेश आलेत पहिलाच बॉल पहिल्याच बॉलला भिर्र

बघा शॉर्ट बघू शकता प्रदीप पाटील ज्यासाठी ओळखला जातो ना तो फटका मात्र इथे डिलिवर्ड केला कोणी तर प्रथमेश ठाकरेने नो लुक शॉर्ट जिथे मात्र प्रेक्षकांनी मात्र खूप चांगला प्रयत्न केला बघू शकता काय फटका होता या फटक्याची चर्चा किंवा हा फटका ताबडतोब व्हायरल याच्यात तुम्ही मात्र शंका नाही प्रेक्षकांनी झेल सुटला स्वप्न भंगलं हजार रुपयाचं कॅश प्राईज मिळणार होतं त्याचबरोबर शांती रंग ग्रुपच्या टी शर्ट सुद्धा होतं ते स्वप्न भंगले प्रेक्षकाचं पहा शेवटच्या बॉलवर आलेला हा षटकार खूप निर्णायक राहिला इकडे धावसंख्या वाढलेली आहे आणि प्रथमेश ठाकरे यांनी जणू काही प्रदीप पाटील यांना सांगितलं की मला सुद्धा असा स्ट्रोक खेळता येतो आणि त्यांनी तो या ठिकाणी प्रस्तुत केलेला आहे तेवीस धाबा धावफलक्यावर दोन षटकांचा खेळ संपलाय परंतु मॅच नाही संपली अजूनही अजूनही मॅच मध्ये येऊ शकतो हा संघ कारण तीन षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे आणि एकोणतीस धावा बनवायच्या आहेत प्रथमेश ठाकरे भिवंडीच्या वारेटगावचे खेळाडू ज्यांनी आल्या आल्या पहिल्याच बॉलवर आपला स्ट्रोक या ठिकाणी दाखवला चर्चेत आहे हे नाव सुद्धा अलीकडच्या कालावधीमध्ये त्याचबरोबर फरदीन काजी हे नाव देखील चर्चेत आहे परंतु त्यांना रोखण्यासाठी मुंबईचा जादूगर म्हणजे अनिकेत सानप गोलंदाजीसाठी आलेत यावेळेला पुन्हा स्ट्रोक एका वेगळ्या पद्धतीने हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न परंतु तिकडे फिल्डर कॅचची संधी देखील होती परंतु कॅच नाही झाली बॅट्समनही नाराज आहेत फिल्डरही नाराज असतील गोलंदाजही नाराजच आहेत कारण मोठा फटका नाही गेला सीमारेशच्या पलीकडे नाही गेला या करता नाराजी व्यक्त करतायत फरदिन परंतु कॅच होणं गरजेचं कॅच नाही झाली म्हणून फिल्डर आणि सुद्धा नाराज मिस्टेक और बिग मिस्टेक हा प्रश्न पडलाय कारण फिरोज त्या ठिकाणी होता एक चांगला फिल्डर आहे मध्ये त्याच्याकडे आपण बघू शकता हा एक एक सोपा झेल होता ग्राउंड चेंडूच्या खाली बरोबर आले होते त्या ठिकाणी की आपण स्कूप करण्याचा करण्याचा प्रयत्न प्रयत्न होता होता झेल झेल सुटला जीवदान मिळालं आणि स्ट्राईक आला तो आणि के सानप फिरकीचे जादूगर आहेत समोर फलंदाज देखील तेवढेच दर्जेदार या वेळेला वा एक स्ट्रोक खेळला परंतु आहेत काझी लचक षटकार एखादी जखम झाली जखमीवर मीठ सोडलं तसा फटका होता झेल सुटला त्याचं उत्तर दिलं तर की माझा झेल सोडलाय मी सामना सोडणार नाही ना सामना आमच्या संघाच्या बाजूने झोकला काय फटका होता इज शॉर्ट ऑफ द मॅच असं मी म्हणेन काय फटका बनवला इम्प्रुव्हाइज केला मॅन्युफॅक्चर केला आणि डिपॉझिट कुठे केला के तर लॉंगलेग बाउंड्रीच्या बाहेर खूप दूरवर खूप लांब षटकार याच साठी ओळखले जातात अलीकडे खूप लोकप्रिय झालेत त्यांच्या सेल्फी घेण्यासाठी देखील खूप गर्दी होते अलीकडे किंवा ते आहेत कळल्यानंतर देखील खूप गर्दी होते तेच फर्दीन काजी शिवडी मुंबईचे एक युवा खेळाडू आहेत आणि या ठिकाणी आपल्या खेळाची छाप सोडताना पाहायला मिळतात फरदिन चौदावर खेळतात एकतीस धावा धावफलकावर झालेले झालेल्या आहेत मॅच संपलेली नाही प्रयत्न करावे लागतील बॅट्समनच्या समोरचे जे आयोजन आहेत ते कृपया बंद करायचे बॅटरच्या डोळ्यावर येऊ शकतात आपली विनंती आहे या ठिकाणी हो हो या वेळेला रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता परंतु कमबॅक करताना पाहिला मेले बॉलरच्या पाठीमागचा बर अगदी बरोबर स्वर्गीय रतनबा पाटील क्रीडा नगरी मधले जे फॅलोजन चालू आहेत ना वाईट वाले ते बंद करायचे तापडतो इकडे संघर्ष सुरू चांगल्याच पैकी आहे अनिकेत सानप यांनी ही कम केलं एक मोठा स्ट्रोक आला त्यानंतर पुन्हा कम करण्याचा प्रयत्न राहिला आणि कारण तुम्ही जिंकायला आलात तर आम्ही सुद्धा जिंकायला चालू प्रयत्न चालूच आहेत यावेळेला पुन्हा आक्रमण होताना पाहिला मिळालं फर्दीन काझी जबरदस्त एफर्ट्स या ठिकाणी पाहिला मिळाले परंतु बॉल जातोय सीमा रेषा अपार षटकार ज्याकडने झेल त्याच्या त्याच दिशेने मात्र हा पुन्हा फटका मारला आणि अक्षरशः चिडवलं की काय या षटकाराने ते फिरोजला मॅक्निफिझन शॉट फरदीन काझी का, का चर्चेत आहे हे नाव आणि उगाच कुणाची चर्चा होत नाही त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतात मेहनत करावी लागते प्रथमेश ठाकरेने सिद्ध केलं आणि आता फरदीन काझी हे देखील सिद्ध करतात चांगली बॅटिंग शांतिरत्न टीमसाठी साठी करतायत ओहो हो यावेळेला कमी गतीचा चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न यशस्वी नाही झाला आणि एक रन तिकडे घेतली जाईल पहा या षटकात काही स्ट्रोक आले आणि त्याचा या ठिकाणी फटका पडलेला आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जाते ती म्हणजे अडतीस अजूनही तेरा चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि चौदा धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे शांतिरत्न डोंबुली संघाला दोन मराठी संघांमध्ये लढत आपण पाहतोय मानाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये यावेळेला पुन्हा तेच पाहायला मिळालं काही एक वेगळा स्ट्रोक खेळणे एक फाईन लेग खाली होता आणि त्याच दिशेने पाठवला बॉल चार 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 धावांसाठी राजू दादा संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय आमदार महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि या दादांच्या माध्यमातून खूप मोठमोठी कामं आपण सातत्याने पाहत असतो अन्यायाला वाचा फोडण्याचं काम त्यांच्या माध्यमातून ज्या ठिकाणी अन्याय त्या ठिकाणी दादा उपस्थित उभे राहतात मनसे उभे राहते महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजसाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम मात्र राजू दादांनी सातत्याने आहे आणि या स्पर्धेचे मात्र सर्वे सर्व देखील आहेत ही स्पर्धा जर पाहिली संपूर्ण भारतात चर्चेत आहे आणि राजू दादा आपण देखील संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वा सर्वात दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी सर्वात लोकप्रिय कोण तर उत्तर राजू दादा फिरोज आले पहिलाच बॉल कवरच्या दिशेने खेळताना पहिला मिळाले बॉल निघाला सिमारच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न एक तर घेतली दुसरीचाही प्रयत्न या ठिकाणी होतोय सुंदर कामगिरी या ठिकाणी होते या दोन्ही फल दोन युवा खेळाडू आहेत एका बाजूला भिवंडीच्या वारेटगावचे प्रथमेश ठाकरे तर दुसऱ्या बाजूला मुंबईच्या शिवडीचे फरदिन काझी हे दोघेही शांतिरत्न संघासाठी खूप चांगली आणि दर्जेदार कामगिरी करतात सव्वीचाळीसवर पोचली धावसंख्या आता मात्र उत्तर द्यावं लागेल फिरोजला कारण त्याने जेल सोडला होता फरदीन काजीचा तो स्ट्रायक इंडला उभा आहे आणि फरदीनला चिडवणारा हा फटका आहे पुन्हा एकदा त्याच्या विरोधात आला षटकर आलाय त्याचा झेल सुटल्यानंतर हा तिसरा षटकार आहे फरदिनच्या बॅटमधून सीमारेच्या बाहेर उत्तुंग षटकारची आवश्यकता गतवर्षी टेनिस क्रिकेटमध्ये फरदीन काझी नावाचं वादळ आलं आणि ते आज इकडे देखील घोंगावत आहे आणखीन एक बेगीट परंतु यावेळेला तर फटका फसलाय पाहूया फिल्डर तिकडे पोचतायत का भूषण गोळे पोहोचले आणि खूप चांगली कॅच त्या ठिकाणी मॅचचा रिझल्ट काही लागू देत परंतु इकडे भूषण गोळे यांनी एक चांगली कॅच त्या ठिकाणी घेतली फरदीन काझी सुंदर बॅटिंग प्रभावित केलं आगळे वेगळे काही फटके या ठिकाणी खेळले सर्वांनाच प्रभावित करताना पाहिला मिळाले आणि स्वर्गीय रतनबा चषकामध्ये फरदिन काझी यांची बॅटिंग अकरा चेंडूमध्ये एकोणतीस धावा जबरदस्त बॅटिंगचं प्रात्यक्षिक झेल सुटला सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण बघितलं की चंद्रकांत फुट चंद्रकांत शिंदे शेट्टे की झेल सुटल्यानंतर आपण बघितलं की तीन षटकार मारले एक दोन षटक आपण बघितलं मागच्या षटकामध्ये खास करून अनिकेत सानपच्या विरुद्ध आणि ज्या खेळाडूंनी झेल सुटला त्याच्या विरुद्ध एक षटकार बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वरती मुख्य व्यासपीठाच्या समोर एक जबरदस्त लांबलचक षटकार खेचत असताना सामना सामना आपण की धावसंख्या बघते धावपर्यंत ती पन्नास आली आहे आता मात्र दोन धाव्यांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी एकूण चेंडूची शिल्लक मैदानावरती एकूण नऊ चेंडू शिल्लक आहेत बॅटिंगसाठी जात असताना अख्तर शेख अख्तर शेख येतात हे देखील एक जुनं जंत नाव आहे ठाण्यातील राबोडीचे एक जबरदस्त खेळाडू दुसऱ्या बाजूला गोरेगावचे खेळाडू गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत फिरोज परंतु दोन धावांची आवश्यकता आहे गावदेवी गावठाण कॅप्टन आपण सज्ज आहे आणि यानंतर लगेच टॉस देखील आहे आयोजक मात्र या ठिकाणी कळवत आहेत एक जबरदस्त अशी क्रीडा स्पर्धा संपूर्ण भारताला वेळ लावलं या क्रीडा स्पर्धेने हो हो प्रभावित झाले ओ हो आणखीन एक विकेट या ठिकाणी येते पहा इकडे मॅच जवळपास मॅचच्या दिशेने वाटचाल शांतिरत्नाची झाली आहे परंतु दुसऱ्या बाजूला आदित्य इलेव्हन एनबीएत म्हणतायत आम्ही सोडणार नाही आणखीन एक विकेट साठी हा चेंडू नेचुरल ओब्रेक आहे तिथे मात्र फसववलं आणि स्वतःच्या फॉलो थ्रू अप्रतिम झेली पत्सना आपण बघतो की अजून एक बॅक टू बॅक विकेट काढली आहे ती गोलंदाज फिरोजने फलंदाजीला आपण बघतो की मंदार गुरुवंताचा बंड्या आहे तो काळा चौकीचा खेळाडू किलो संघांच्या माध्यमातून खूप चांगले क्रिकेट तो खेळला आहे आता मात्र व्यावसायिक गटामध्ये आपण बघतो की या नावाची चर्चा सातत्याने सुरू असते आता मात्र चेंडू शिल्लक आहे 8 आणि करायच्यात आहेत दोन धावा सामन्याजींच्यासाठी तर हॅट्रिक बॉल सुद्धा असेल तो फिरोजसाठी बघायचा हॅट्रिक इथे कंप्लीट करणार का ओपन पूलमध्ये अजून तरी आपण हॅट्रिक बघितलेली नाहीये ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमात हॅट्रिक आपण बघितलेले आहे त्या स्पर्धेमध्ये बघायचं हॅट्रिक बॉल फिरोजसाठी स्ट्राईक एंडला मंदार ड्राईव्ह केलंय मध्ये शेतचक आहे स्कोर इज इक्वल नो बॉल सो मॅच इथे फिनिश असणार आहे आपण बघतोय की फिल्डर एक्झॅक्टली विकेटकीपरच्या मागे पॉपिंगच्या मागे किती आहे ते पंचांनी बघितलं तो नो बॉल दिला आहे आणि मात्र आपण बघतोय की त्याच्यावर आपण धावून घेतली एक धावाच्या दोन धावा ऍड करूया त्यामुळे सामना इथे जिंकलेला आहे शांतिरत्न इलेव्हन डोंबिवली या संघाने सामना अशा प्रकारे होता शांतिरत्न इलेव्हन विरुद्ध आदित्य इलेव्हन एकादला संघमालक एक आपण बघतोय त्यांचे शांतरत्न इलेव्हनचे वृदत्त पाटील अनंत पाटील एकादला हे संघमालक दुसऱ्या बाजूला आपण बघतोय आदित्य इलेव्हनचे संघमालक काश्नांत पाटील अशी सुद्धा लढत होती मैदानावर लढत इथे जिंकली आहे शांतीरत्न इलेव्हन डोंबिवली या संघाने प्रतीक देशपांडे यांचा सन्मान इथे केला जाईल उपशर अध्यक्ष आहेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना प्रतीक देशपांडे या